चाळीसगाव रोड ते भगीरथी पेट्रोल पंप रस्ता कामाचे आमदार शहा यांच्या हस्ते शुभारंभ। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत चाळीसगाव रोड ते भगीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे कामाचे 25 लाख रुपये कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाही यांच्या हस्ते करण्यात आले। या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅरेज व रहिवासी घरे आहेत, परंतु सुमारे 50 वर्षापासून या भागात रस्ते नाही, त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत होता। या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सुद्धा या भागातील रस्त्यांचे काम झाले नव्हते, त्यामुळे आमदार फारुख शाह यांच्याकडे रस्ता व्हावासाठी निवेदन देण्यात आले। त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला। आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या भागातील नागरिकांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील संपूर्ण भागाचे रस्त्यांची कामे पाहता आम्हाला अपेक्षा होती की आमच्या सुद्धा रस्त्याचे काम आमदार फारुख शाह यांच्या निधीतून होईल व त्याची पूर्तता आज आमदार फारुख शाह यांनी केली, त्याचे फार आम्हाला आनंद होत आहे व या कामाने प्रेरित होऊन आम्ही पुढे सुद्धा आमदार फारुख शाह यांच्या पाठीशी उभे राहू, असे वचन या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांना दिले। कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी या परिसरातील जे उद्योजक आहे त्या प्रामुख्याने अफसरभाई शाह, ऍडव्होकेट नदीम शाह, इस्राईलभाई शाह आणि या परिसरातले आमचे नगरसेवक आमिर पठाण या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू सलीमभाई शाह, तसेच अनिलभाई शाह, महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, दीपालभाई शाह, अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत।